नमस्कार, मी चेतन सावंत। वज्रधारी न्यूजच्या हार्ट टू हार्ट या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी उपस्थित आहेत खानापूर आटपाडी या मतदारसंघाचे शिवसेनेचे विद्यमान आमदार माननीय अनिल भाऊ बाबर। आपलं वज्रधारी न्यूजमध्ये स्वागत। नमस्कार, आभार आहे। थेट आपण मुलाखतीला सुरुवात करूया। अहो, तुमचा राजकारणामध्ये नेमका प्रवेश कशा पद्धतीने झाला? नेमका प्रवेश म्हणजे मी पहिल्यांदा गारडीला सरपंच झालो, म्हणजे मला वाटतं 71-72 साल असावं। आणि सुरुवातीच्या काळात आता तरुण वय होतं, तरुण वय असल्यामुळं गावात विविध गोष्टी घडाव्यात असं वाटायचं। त्यावेळेला वीज गावात नव्हती आणि विटा शहरा शेजारचं गाव असल्यामुळं शहरात विट्यात लाईट आहे आणि आपल्यात लाईट नाही, त्यामुळं तिथं असावं। सहकारी संस्था जी होती ती थोडीशी अडचणीत होती सर्व सेवा सोसायटी, त्यामुळं शेतकऱ्यांना कर्ज मिळत नव्हतं। त्यातनं आम्ही ती सगळी मुलं एकत्र करून त्यामध्ये आपण काय करता येतं हे बघायचा प्रयत्न केला। आणि पूर्वीच्या काळी शेतकरी कामगार पक्षाचं वर्चस्व गावामध्ये होतं आणि फारसं इतर पक्षाचं अस्तित्व मोजण्यासारखं काही नव्हतं। माझी ती धडपड बघून गावातल्या प्रमुख माणसांनी ठरवलं, थोड्या दिवसात ग्रामपंचायत निवडणूक आली आणि त्यांनी सांगितलं की हा तरुण मुलगा जरा कुतकूर आहे, त्यालाच आपण बिनविरोध सरपंच करूया। म्हणून ग्रामपंचायतीची निवडणूक आल्यावर निवडणूक बिनविरोध झाली आणि निवडणूक बिनविरोध झाली, मला बिनविरोध सरपंच केलं। सरपंच झाल्यानंतर मी त्यावेळच्या काळामध्ये पंचायत समितीचे सदस्य लोकांमधून नव्हता, ग्रामपंचायत सदस्यामधून निवडून येत होतं। मग त्या निवरी मतदारसंघात आता काही गावं होती, 4 गावं खानापूर तालुक्यात आहेत, बाकीची जवळपास 10 गावं कडेगाव तालुक्यात आहेत। त्या गावामध्ये स्वत तरुण मुलं ग्रामपंचायतीला निवडून आलेली होती, म्हणजे टक्केवारी जास्त होती। मग मी ठरवलं की आपण पंचायत समितीला उभं राहिलो तर प्रयोग बघूया। आणि त्यावेळेला पक्षावर पंचायत समितीच्या निवडणुका नव्हत्या। मी गावातल्या प्रमुख माणसाशी चर्चा करून मी पंचायत समितीला उभं राहायचं ठरवलं। आणि पंचायत समितीला खरं बघायला गेलं तर मी निवडून यायची शक्यता नव्हतीच, म्हणजे मला असं वाटत नव्हतं। पण पंचायत समितीला मी पहिल्यांदा निवडून आलो आणि तिथनं मग माझी राजकारणाची सुरुवात झाली। हा होत करू धडपडी तरुण मुलगा असं आम्ही ऐकले की एकेकाळी चौकामध्ये उभा राहून लोकांची प्रशासकीय कामं करत होता, तर ते नेमकं त्याबद्दल काय सांगाल? तर सुरुवातीच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अश्वारूढ पुतळा आहे तिथं बुरुज होता, ते मग माणसांना भेटायचं ठिकाण पंचायत समिती सदस्य झाल्यानंतर लोकांना कामासाठी यायचं झालं तर विटा ही सुविधा असते, पण विट्यात आल्यानंतर पण एस टी न त्यावेळेला एवढ्या वाहतुकीच्या सुविधा नव्हत्या किंवा प्रत्येकाकडं वाहन नसायचं, त्यामुळे मग कुठंतरी त्यांना सांगायला लाग की अमुक ठिकाणी मी आहे। मग पंचायत समितीला निवडून यायच्या अगोदर काही दिवस आणि पंचायत समितीला निवडून आल्यानंतर काही दिवस मी पत्ता सांगताना बुरुजाचा पत्ता सदानंद हॉटेलच्या समोर किंवा न्यूजपेपर एजंट भांडाऱ्यांच्या दुकानाच्या समोर असं पत्ता सांगायचं आणि मग तिथं लोक यायचे। मग कुणाचं वीज मंडळात काम आहे, कुणाचं तहसील ऑफिसमध्ये काम आहे, पंचायत समितीचं आहे, अशी सुरुवात करायची। म्हणजे प्रत्यक्ष त्या माणसांना घेऊन जाऊन काम करायच्या दृष्टीनं मदत करायची असं सुरुवातीच्या काळामध्ये कारण आणि त्यावेळेला काय मोबाईल बिबाईल नव्हते, म्हणजे लँडलाईनचे फोनसुद्धा ऑफिसमध्ये असायचे पण कोणाचा लँडलाईनवरून आपण बोलायचं हा प्रश्न असायचाच। म्हणजे मग एखाद्या दुकानातून जाऊन त्या लँडलाईन बोलायचं झालं तर काही पैसे द्यायला लागायचे, त्यामुळं प्रत्यक्ष फिरूनच काम करायचं। पण एक निश्चित आहे की प्रत्यक्ष फिरून काम करण्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत, एक कामाचा आनंद आहेच पण कामाची माहिती लक्षात येते, त्या अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे आपले संबंध येतात आणि पुन्हा त्या कामाला आपण चांगल्या पद्धतीने न्याय देऊ शकतो असं मला बघायला मिळालं। आणि ज्याचं काम आहे एखादं सगळीच कामं काय आपण करू शकत नसतो, म्हणजे काही कामं झाली नाही
तर आपण केलेल्या प्रयत्नामुळं त्या माणसाला फार मोठं समाधान मिळायचं आणि त्या समाधानाचा उपयोग राजकारणात फार मोठा होतो. म्हणजे आता तुम्ही मुलाखत घेताय त्याला सुद्धा नाव जे दिले ते त्यातनं निर्माण होत होतं. या सगळ्या कामाच्या जोरावरती तुम्ही पंचायत समितीत प्रवेश केला. पंचायत समितीचं तुमची कारकीर्द देखील यशस्वी ठरली, तर त्याबद्दल त्या प्रवासाबद्दल काय सांगाल? पंचायत समितीला मी सुरुवातीच्या निवडून आलो ते सदस्य म्हणूनच होतं. त्याच्यानंतर पंचायत समितीत मला संधी चांगली अशी मिळाली की मी माझं गाव शहराच्या ज्या तालुक्याच्या ठिकाणांचं जवळ असल्यामुळं मी पंचायत समितीत कायम उपलब्ध होत होतो लोकांना. त्यामुळं सभापती उपसभापती यांना भेटायला आलेल्या लोकांना जर कोण भेटलं नाही, कारण त्या काळातले मग संपतराव नाना आमदार, शाजीबापू पाटील नेते आमदार, गोरपोडे काका हे नेते मंडळी कोण भेटलं नाही, तर मग निरोप सांगायच्या दृष्टीनं काही लोक माझ्याकडं, पण काही माणसांची मी कामं त्यातनं करू लागलो आणि ती 5 वर्षाची कारकीर्द आहे ती माझी बरी झाली आणि मी जिल्हा परिषदेला उभा राहिलो. आणि जिल्हा परिषदेला उभा राहिल्यानंतर, जिल्हा परिषदेला निवडून आल्यानंतर सत्तेचा भाग मला तिथनं सुरू झाला. मी पंचायत समितीला निवडून आलो सुरुवातीच्या काळात, त्यावेळेला मी काही सभापती उपसभापती असलं काही पद मला नव्हतं. पण त्याच्यानंतर जिल्हा परिषदेला मी ज्यावेळेला निवडून आलो त्यावेळेला सुरुवातीच्या काळामध्ये मला जिल्हा परिषदेला बांधकाम सभापती 1.5 वर्ष पद मिळालं आणि त्याच्यानंतर 8 वर्ष खाली पंचायत समितीला सभापती पद मिळालं. राजकीय तुमचा प्रवास या पंचायत राज व्यवस्थेपासून सुरू झाला, मग तिथपासून ते विधिमंडळापर्यंतचा प्रवास कसा झाला? खरं बघायला गेलं तर पंचायत समितीला मी सभापती होतो, जिल्हा परिषदेला सभापती व्हायची संधी नव्हतीच. कारण त्या काळामध्ये कैलासवासी संपतराव नाना त्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष करायचं वसंतदादांनी काँग्रेस पक्षाने ठरवलं होतं. पण जे अध्यक्ष त्या अगोदरच्या अध्यक्ष आप्पासाहेब बिरनाळे होते त्यांना 1 वर्ष वाढवून द्यायचं ठरलं, त्यामुळं नानांना 1 वर्षानं अध्यक्षपद मिळणार होतं. मग त्या काळामध्ये जी 1 सभापतीची जागा रिकामी राहणार आहे ती पक्षानं आणि दादांनी निर्णय घेतला की त्याच तालुक्यात द्यावं, आणि त्या तालुक्यात देताना दादांनी ती मला संधी दिली. आणि सुदैवानं मला बांधकाम आणि आरोग्य हे चांगलं खातं त्यावेळेला मिळालं. 1.5 वर्षाचा कालावधी मला त्यात मिळाला. पुन्हा मी त्यातनं राजीनामा ठरल्याप्रमाणे द्यावा लागला आणि त्याच्यानंतर पुन्हा खाली पंचायत समितीला संपतराव देशमुखांना वर संधी मिळाली शिक्षण सभापतीची, आणि त्या खालच्या जागेवर पुन्हा मला संधी दिली. पण साधारण 8 वर्षाच्या कालावधीमध्ये हा दुष्काळी तालुका, त्यावेळेला कडेगाव तालुक्याची निर्मिती झालेली नव्हती, खानापूर तालुक्यातच कडेगाव तालुकाचा, आणि साधारण 65 ते 66 गावांना टँकरनं पाणी पुरवठा करायला लागत होता पिण्याच्या पाण्यासाठी. आणि पिण्याच्या पाण्यासाठी पाणी भरायची ठिकाणं होती ती तुम्हाला कदाचित पटणार नाही, पण सोनसळला सुद्धा टँकर होता आणि ते सोनसळला टँकर कृष्णा कारखान्यातनं भरून येत होता. कृष्णा कारखान्यातनं टँकर भरून यायचा आणि कुठलीही व्यवस्था नसते त्यावेळेला. लँडलाईनसुद्धा विटा, कडेगाव, खानापूर आणि पारे आणि माहुलीला पोस्टात फोन होता, म्हणजे मोबाईलची तर व्यवस्था नव्हतीच. एसटीनं चिठ्ठी पाठवायची आणि तिथं टँकर पोचले का नाही माहिती घ्यायची, एवढं अधिकारीचं काम होतं. पण सगळ्यांना जास्तीत जास्त पाणी पोचवायच्या दृष्टीनं प्रयत्न झाला. दुष्काळी भाग असल्यामुळं लोकांना रोजगार हमी जी कामं पुरवायला लागली, दुष्काळी कामं पुरवायला लागली, पण ते वेळेवर काम मिळालं पाहिजे, वेळेवर पगार झाला पाहिजे, या सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न सभापती म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांना सदस्यांना बरोबर घेऊन नेत्यांना बरोबर घेऊन ते पार पाडायचा प्रयत्न केला. आणि मला वाटतं विधिमंडळामध्ये जाण्याची संधी मला खऱ्या अर्थानं लोकांनी दिली, किंवा आपण जे पाणी पुरवलं लोकांना पिण्याचं तिची पुण्याही माझ्या कामाला उपयोगी पडली असं म्हटलं तरी वाव होणार नाही, त्यामुळं मला विधिमंडळात जाण्याची संधी मिळाली. लोकांमुळे तुम्हाला पहिल्यांदा विधिमंडळात जाण्याची संधी मिळाली असं तुम्ही म्हणता, पण आम्ही असं ऐकले की तुम्ही ज्यावेळी पहिल्यांदा आमदार झाला त्यावेळी प्रवास ट्रकाने करत होता, ते खरं आहे का? नाही, आमदार झालो तेव्हा ट्रकाने नाही, पण जिल्हा परिषद सदस्य झालो त्यावेळेला मात्र मी आणि आर आर पाटील
हे त्यावेळेला अडचण अशी होती की आमच्याकडे काही वाहनं नव्हती. वाहनं नसल्यामुळं त्यावेळेला मुंबईला तिथून रोज डिलिव्हरी किस्मत गुड ट्रान्सपोर्ट आणि भासाकरे गुड ट्रान्सपोर्टच्या गाड्या जायच्या. मग ते काही भाजीपाला, काही वेळेला द्राक्ष आणि इतर वेळेला इतर त्यांचं जे साहित्य असेल ते मुंबईला जायचं. मग त्यावेळेला कदाचित तुम्ही ती ट्रकची व्यवस्था बघितली का नाही मला माहीत नाही, पण ड्रायव्हरच्या सीटच्या मागं असे झोपायसाठी सीट दोन असायचे. मग त्या सीटवरनं मी निहार. माझी गोष्ट वेगळी, मी काय आबांच्या तुलनेत, म्हणजे आबा पण होते, हां आबांच्या तुलनेत फार लहान कार्यकर्ता, पण एक 5-10 वेळा तरी आम्ही आबांनी मी मिळून असं ट्रकनं झोपून गेलो आहे. पण त्यावेळेला जिल्हा परिषद असत. विधानसभेत गेल्यानंतर मग ST आणि त्या काळामध्ये मारुती 800 आणि मारुती व्हॅन ह्या फार गाड्या ह्या होत्या, प्रसिद्ध गाड्या होत्या. मी एक गाडी त्यातली घेतली, पण ती पण सांगतो तुम्हाला की लोकांनी मला निवडणुकीला पैसे जमा केले होते, त्या जमा केलेल्या पैशात, शिल्लक राहिलेल्या पैशातनं मला गाडी घेता आली. तुम्ही आर आर आबांची आठवण काढली, तर आर आर आबा आणि तुम्ही फार जवळचे मित्र होता, तर त्यांची उणीव भासते कुठे? 100% म्हणजे असं आहे की मित्र म्हणून उणीव राहणारच, पण त्याच्यापेक्षा सुद्धा एक विचाराचा माणूस, ते विचाराची उणीव सगळ्यात मोठी आहे आणि ती उणीव भासणारच. आता वैयक्तिक मैत्री त्यांची माझी होती, पण ते मैत्री तशी आम्ही ते मोठ्या पदावर असल्यामुळं आपण त्या पदाच्या तुलनेनं लहान आहे हिची जाणीव ठेवून मैत्री जपायचा त्यांनी आणि मी प्रयत्न केला होता. कशी होती नेमकी तुमची मैत्री, एखादी आठवण सांगाल काय महत्त्वाची? हां, तर मैत्री म्हटलं तर मी तुम्हाला एवढं निश्चित सांगतो त्या माणसाचा स्वभाव म्हणून, की ते उपमुख्यमंत्र्यापर्यंत आणि गृहमंत्री पदापर्यंत जाऊन पोचले, पण त्या पदाची सत्तेची कुठलीही अडचण माझ्या मैत्रीमध्ये ती कधी त्यांनी येऊन दिली नाही. आणि मीसुद्धा ते गृहमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, म्हणून त्या सत्तेचा वापर कुठेही आपण करायचं नाही ही भूमिका ठेवून काम करा. म्हणजे राजकीयदृष्ट्या एखादी कामं करायच्या दृष्टीनं उपयोग करून घेतला असेल, पण वैयक्तिक स्वार्थ किंवा त्याचा दबाव करून काहीतरी हे करणं, असलं कुठलंही काम त्यांना कमीपणा मिळेल असलं कधीही काम करायचा प्रयत्न केला नव्हता. आणि तशी निकळ मैत्री होती. आता ते हयात नाहीत, त्यामुळं एखादी आठवण सांगायची म्हटलं तर पुन्हा ते वादाचे मुद्दे तयार होतील म्हणून मी फारशा दुसऱ्या अडचणी पण त्याला आठवण सांगा. एखादी आठवण म्हणजे त्यांना जर वाटलं की आपण कुठेतरी बाहेर जावं किंवा, तर ते मला फोन करून बोलवून घ्यायचे ते. आणि गृहमंत्री असताना मुंबईत कुठेतरी जेवायला जायचं असेल, कुठेतरी फिरायला जायचं असेल, तर पोलिसांचा पाऊस फटा बाजूला ठेवून अनेक ठिकाणी आम्ही जेवायला, त्यांना माझ्यापेक्षा सिनेमा बघायचा फार नाद होता, त्यामुळे ते सिनेमा बघायलासुद्धा आम्ही अनेक वेळा जात होतो. पण माणूस एवढ्या मोठ्या पदावर होता, काही विरंगुळा म्हणून एखादा जीवाभावाचा मित्र बोलवला, आता माझ्यापेक्षा अनेक त्यांचे जीवाभावाचे मित्र पुढच्या काळामध्ये झाले होते, पण त्यांनी मी ज्या काळात त्यांना फारशी सत्ता नव्हती, मला फारशी सत्ता नव्हती, ह्या काळामध्ये काही मित्रत्वाचे संबंध आले होते त्याची आठवण म्हणून काही वेळा ते बोलवत होते. तुम्ही 40 वर्ष झालं ह्या मतदारसंघाच्या राजकारणाच्या केंद्रबिंदू ठिकाणी आहात, तर हे कसं काय तुम्हाला शक्य झालं? ते लोकांच्यामुळे, फक्त लोकांच्यामुळे हो, बाकी ते काय श्रेय तुम्ही कुणालाच नाही देणार. लोक नसते तर तुम्ही कोणीही बरोबर असलं तरी हे जनता जनार्दन. पण आता पैसा केंद्रित राजकारणाभोवती सगळे लोक जात आहेत किंवा सगळी त्या दिशेने वाटचाल सुरू आहे, तर ह्याला जबाबदार नेते की जनता, काय वाटतं तुम्हाला? तसा तो अभ्यासाचा विषय आहे तुमचा. एक गोष्ट आहे की तसं केंद्रित राजकारण व्हायला लागलेलं आहे, पण थोडंसं नाही म्हटलं तर देशाचा राज्याचा विचार करता या मतदारसंघामध्ये
अजून इतक्यापर्यंत काय आलेलं नाही, म्हणजे शेवटी पुन्हा कामाला, व्यक्तिगत संबंधाला आणि माणसाच्या स्वभावाला सुद्धा किंमत देणारे लोक आहेत. आणि मला असं वाटतं की असं पैशाचं केंद्रित राजकारण बनू नये अशा स्वभावाचा मी आहे. का तर उद्या समजा हरारबासारखा एखादा तेवढ्याच तुडीचा माणूस या मतदारसंघामध्ये जन्माला आला, गरीब परिस्थितीनं हरारबा तयार झाले, तर तशाच तुडीचा माणूस एखादा जन्माला आला तर त्याला पैसा नाही म्हणून नेतृत्व करता येणार नाही, असं होऊ नये असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. तुम्हाला वाटते का या मतदारसंघामध्ये तसा एखादा नवनेतृत्व जन्माला आले? आता आलेलं काही माहीत नाही ना, पण मी 50 आलं तर 50 घडू नये एवढं. मागच्या विधानसभेला 50,000 आसपास गोपीचंद पडळकर यांनी मतं घेतली होती. ह्यावेळी आरेवाडीत प्रचंड मोठा जनसमुदायाच्या उपस्थित कार्यक्रम घेतला, मग ते वक्तृत्व पण आबांच्या तोडीचं आहे, तर वाटते तुम्हाला की आले तसं? ती असं आहे की अशा तुलना करणं काही बरोबर नसते. त्यांची स्टाईल निराळे, आरारबाची स्टाईल निराळे आहे. आणि म्हणजे उत्तम वक्ता आहे, म्हणजे आरारबाची सगळीच गुण आले असं मानता काम नाही. आणि हे ठरवायचं अनिल बाबत ठरवू शकत नाही, हे ठरवायचं काम जनता करणार आहे, मतदार करणार आहे. आपण टेंबूच्या मुद्द्याकडे येऊया. तुमच्या राजकीय कारकिर्दीत टेंबू हा एकदम प्राधान्याचा विषय राहिलेला आहे, तर तुम्ही फक्त टेंबू ह्या विषयाबद्दलच लढलात किंवा त्याचं तुम्ही जनक म्हणून घेता की इतर पण विकासाच्या मुद्द्यांबाबत तुम्ही हे केलं? नाही, असं आहे की मी ज्यावेळेला 90 उभा राहिलो विधानसभेला, त्यावेळेला टेंबू हे काही माझ्या डोक्यात नव्हतं. म्हणजे काय जे आहे ते स्पष्ट सांगितलं पाहिजे, आणि तुमच्या माध्यमातून ते लोकांच्यापर्यंत, ज्यांना बरं वाटतं माझ्याबद्दल त्यांच्यापर्यंत, आणि ज्याला वाटत नाही त्यांच्यापर्यंत सुद्धा ते जायला हरकत नाही. म्हणून मी सांगतो की मला, मी सभापती होतो तर माझ्या स्वभावातला दोष म्हणा, गुण म्हणा, काय म्हणायचं असेल ते म्हणा, पण मला त्यावेळेला मला आमदार व्हावं असं वाटत होतं. माणसाला वाटतं की एखादा उपसभापती असला की त्याला सभापती व्हावं, सभापती असला तर त्याला मग आमदार व्हावं असं वाटतं. हे स्वाभाविक आहे, तसंच मला वाटलं की आपण आता सभापती म्हणून काम चांगलं केलं, लोकांच्यामध्ये संबंध वाढला, आणि संबंध वाढल्यामुळं आपण सुद्धा आमदार व्हावं असं मला वाटलं. म्हणून मी विधानसभेला पक्षाने, मला नेत्याने त्या काळात उमेदवारी दिली आणि लोकांनी मला भरभरून साथ दिली. म्हणजे लोकांची साथ असल्याशिवाय पक्षाने कुणी उमेदवारी देऊन चालत नाही. मग ते लोकांनी साथ दिल्यामुळं मी त्यावेळेला विधानसभेला आलो. त्यावेळेला काय मला, मी टेंबूसाठी म्हणून उभा राहिलो होतो असली काही मी चुकीची कल्पना लोकांच्या पुढे ठेवणार नाही, पण मला त्यावेळेला असं वाटायला लागलं. म्हणजे तुम्ही म्हटला टेंबूचे जनक बनक, त्याच्या ते वादाचे मुद्दे आहेत म्हणून मी ते मुद्दाम खुलासा करतो की मला असं वाटायला लागलं की ज्यांचा मी काही लोकांना बघितलं सुद्धा नाही. त्या काळामध्ये निवडणुका करत होतो आपण, त्यावेळेला आत्ता ज्या निवडणुकीच्या आचारसंहिता आहे अशा काही आचारसंहिता नव्हत्या. टकात लोकं बसायची आणि घोषणा देत जायचं आणि अनिल बाबरला निवडून द्या, यांना मत द्या, हे चिन्ह आहे असं गावोगाव. किंवा आज सुद्धा तुम्ही मतदारसंघामध्ये जुनी दगडी इमारती जर बघितल्या, अजून त्या ज्या हयात आहेत त्या इमारती बघितल्या, त्या चुन्यानं त्याच्यावर लिहिलेलं असेल, माझं नाव लिहिलं असेल अनिल बाबरनं निवडून द्या, किंवा हनुमंतराव पाटील साहेबांचं नाव असेल की निवडून द्या, शाजी बापू पाटील, संपतराव नाना, जुन्या काळामध्ये हे. आणि हे सगळं कार्यकर्ते करत होते, म्हणजे बादली घ्यायची, चुना घ्यायचा, आणि ब्रश नव्हते त्या काळात. आपल्या घरात जुन्या किरसुनी असायच्या, त्याचा झिजून झिजून झालेला जो भाग आहे त्याने ते लिहायचं आणि असं काम करत होते. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की तुम्ही त्या काळामधल्या जुन्या एखाद्या कार्यकर्त्यांना, म्हणजे तुमच्या प्रिंट मीडियासाठी मुलाखत जरी घेतली तर तुम्हाला ते सांगतील सुद्धा की आम्ही त्या काळामध्ये जेवणं स्वतःची घेऊ, म्हणजे आम्ही सांगितलं का नाही अमुक गावात आज ट्रक प्रचाराला येणार आहे, तर ते प्रचाराला ट्रक येणार आहे म्हटल्यानंतर ते
जे ठरलेलं ठिकाण आहे तिथं स्वतःच्या जीवनं बांधून घेऊन प्रचाराला थांबायची अशी त्यावेळेला ती निवडणूक होती. हे सगळं बघितल्यानंतर मला असं वाटायला लागलं की आपण एखाद्या गावामध्ये एखादं विकासाचं काम केलं, एखाद्याचं वैयक्तिक कामामध्ये थोडीशी मदत केली, एखाद्याची बदलीचं काम आहे, एखाद्याचं भरतीचं काम आहे, किंवा अशा कामामध्ये जर केलं तर ती त्याला तो माझ्यापर्यंत पोचाला म्हणून त्याला आपल्याकडनं मदत झाली. पण जे पोचलेच नाही किंवा कार्यकर्त्याच्या सांगण्यानं किंवा पक्षाच्या ध्येयधोरणाचा विचार करून ज्यांनी आपल्याला मतदान केलं, पण आज त्यांच्याकडं सुद्धा त्यांच्या संसारात संकट आहेत, त्या माणसांना मदत करायची झाली तर आपण असं काहीतरी काम केलं पाहिजे की जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे, किंवा जगण्याचं साधन मिळायचं झालं तर काय मिळायला पाहिजे. तर माणसाची प्रगती ह्या मतदारसंघातली मी जरा अभ्यास केला तर मला असं लक्षात आलं की माणसांची प्रगती ही शिक्षण आणि शेतीला पाणी या दोन गोष्टीवर, कारण शिक्षणानं नोकरी किंवा अन्य काही आणि शेतीवर आपल्याला जगायचं झालं तर पाणी पाहिजे. म्हणजे त्या मतदारसंघातल्या जनतेची प्रगती करायची झाली तर या दोनच गोष्टी आहेत. म्हणून मला असं वाटायला लागलं की आपण जास्तीत जास्त लोकांना आपल्या जे आपल्यावर जे ऋण आहेत ते ऋणातनं मुक्त व्हायचं झालं. आता ऋणातनं मुक्त व्हायचं नाही मला, पण त्या ऋणामध्ये आहे याची जाणीव ठेवायसाठी काय करायचं असेल तर शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला पाहिजे म्हणून त्या योजनेची मांडणी करायचा प्रयत्न मी केला. आता खरं बघायला गेलं तर मी कोणाला सांगितलं नाही की मला ते भू योजनेचे जनक म्हणा, किंवा लोकांना असं वाटतं की जन ही मांडणी केली माझ्या काळात ती मंजूर झालेली नाही. पुन्हा त्या नंतरच्या काळामध्ये युतीचं सरकार आलं, त्या युती सरकारनं ती मंजूर केली, पण प्रयत्न मी सुरुवातीच्या काळामध्ये केला, पण अगदी 93 प्रयत्न करायला लागलेला असल्यामुळं त्या प्रयत्नामध्ये एक त्यावेळचे मुख्यमंत्री माननीय शरद पवार साहेब होते, शरद पवार साहेबांनी बैठक घेतली होती वर्षा बंगल्यावर आणि त्या बैठकीचं वेळेला, पण त्यात एवढी मोठी योजना करायची नुकती ताकारी झालेली होती तर त्या सगळ्या गोष्टी कशा पुऱ्या करता येतील काय करता येईल. मी त्यावेळेला प्रयत्न सुद्धा असा केला होता की यशवंतराव चव्हाणांचा पुतळा देवराष्ट्राला उभा राहिलेला होता, त्या चव्हाण साहेबांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाला पवारसाहेब येणार होते, पतंगराव कदम साहेबांनी त्यांना निमंत्रण दिलं होतं. मी त्याच वेळेला त्या योजनेचं भूमिपूजन व्हावं असा प्रयत्न केला, पण ते झालं नाही आणि लगेच त्याच काळात निवडणुकीची आचारसंहिता लागली आणि निवडणुका लागल्या. पण युतीचं सरकार आलं, युतीच्या सरकारनं ती मंजूर केली, पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कुणी मंजूर केली काय झालं आपण आमदार आहे का नाही याच्यापेक्षा सुद्धा त्या आपण जी कल्पना मांडली ती मूर्त स्वरूपात यायला लागलं ह्या गोष्टीचा फार मोठा आनंद आहे. कारण आणि मी तुम्ही जो शब्द वापरला की तुम्ही टेंबू योजनेच्या ध्येयानंच काम करताय कान्य काही विकासाची कामं करताय तर प्राधान्यक्रम ठरवला मी, अन्य विकासाची कामं केली नाही जात नाही, पण प्राधान्यक्रम ठरवला की शेवटी विकास जरी झाला तर कोणासाठी विकास करायचा, ज्या माणसांच्यासाठी विकास करायचा ती माणसं जर सक्षम राहिली पाहिजे, माणसे सक्षम राहायची झाली तर शेतीला पाणी हाच उपाय आहे. म्हणून मी आधी त्या गोष्टीला प्राधान्य दिलं आणि ते प्राधान्य देत असताना म्हणजे इतर विकासाची कामं मला काय दावा करायसाठी आज आपण काय मुलाखत घेत नाही, पण आणखीन एक वर्षानं कुठल्या गावाला जायला मतदारसंघातल्या रस्ता चांगला नाही म्हणजे एका एका गावाला दोन दोन तीन तीन रस्ते द्यायचा प्रयत्न, कारण आज हाताच्या बोटावर मोजण्यासारखी गावं आहेत की ज्याचे आता निविदा प्रक्रिया झालेल्या आहेत, काही दिवसात कामं चालू होतील अशा याच्यात आहेत. सुदैवानं ह्या सरकारनं अतिशय चांगल्या भूमिका घेतल्या आणि ह्या टेंबू योजनेला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारनं खासदारांनी केला, त्यामुळं योजनेला गती आली आणि आता सगळ्या मतदारसंघामध्ये जे योजनेमध्ये पहिली गावं आहेत त्या गावांना सगळीकडं पाणी 100% जाईल अशी अवस्था आहे. मला वाटतं
राजकारणामध्ये सत्ता येती जाती, पण काहीतरी आपण ध्येयवादानं काम करावं ही भूमिका घेऊन काम करायचा प्रयत्न केला, म्हणून टेंबू युनिवर माझा भर झाला. आता काही वेळेला कसं होतं की तो जसा भावनेचा विषय माझ्या दृष्टीने आहे तसं लोकांच्या दृष्टीने आहे, पण काही लोकांचा तरी टिंगलीचा विषय आहे, पण मला काही त्याच्यात फरक पडत नाही. आपण एक चांगलं काम उभा करू शकलो ह्या गोष्टीचा स्वभाव मला आनंद आहे. तुम्ही म्हटला की लोकांनी तुम्हाला टेंबूचं जनकत्व दिलं, तर मला असा एक प्रश्न आणि त्याला उपप्रश्न विचारायचा आहे की तुम्ही खरंच जर काम जर केलं असेल तर श्रेय घ्यायला काय हरकत आहे? म्हणजे तुम्ही स्वतःला त्याचे संकल्पक किंवा जनक म्हणायला काय हरकत आहे? आणि दुसरा त्याला उपप्रश्न असा की माझे आमदार सदाशिवराव पाटील यांनी वज्रधारीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की टेंबू योजनेचं श्रेय हे कुण्या एकट्याचं नसून ते सर्वांचं श्रेय, सामूहिक ते हे श्रेय, तर ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ही एखादी गोष्ट आपण असं आहे की मंदिराची देवाची गोष्ट काय वादातीत असावी आपल्याला वाटतं, त्याच्यावरनं काही वाद असू नये असं वाटतं. अलीकडच्या काळामध्ये काळ बदलला तसं मंदिरांची स्वरूप सुद्धा बदलली आणि लोकांच्या भावनेचे स्वरूप सुद्धा बदलली. मी टेंबू योजना हे लोकांचं म्हणजे पाणी आणि टेंबू योजना ही लोकांचं मंदिर असल्यासारखं आहे, ते वादात असावं. मी मला श्रेय घ्यायची गरजच नाही ना, ज्या लोकांना वाटतं आहे ना मी केलं त्यांना वाटतेच ना, पण आणखीन काय बोर लावण्यात काय फायदा आहे? म्हणजे मी टेंबू योजनेचे जनक म्हणून असं कधी लावायचा प्रयत्न करायचा आणि बस. हां, आता तुम्ही उल्लेख केला माजी आमदारांचा, तर आपण मुलाखतीमध्ये असं आहे की ते मुलाखत तिथं गैरहजर असताना आपण काहीतरी बोलणं योग्य नाही, पण मला असं वाटतं की ते काहीतरी म्हटले तरी मी सगळं श्रेय त्यांचं काही श्रेय नाही असं म्हणतच नाही, त्याच्या सगळ्यांचं श्रेय आहे. पण हे लोकांना मान्य आहे ना, श्रेय म्हणजे कसं श्रेय? की त्याला असं आहे की गाडी आपण ढकलतो, एका वेळ गाडी बंद पडली असली तर 10-20 लोक ढकलायला असतात, ती ढकलून अगदी रेलो शेवटच्या घाटापर्यंत गेलो आणि ती स्टार्ट झाली नाही, सुरू झाली नाही. आणि माझ्यासारखा एखादा आला आणि त्यावेळेला मी धक्का मारताना अजून सुरू झाली तर तुम्हाला निश्चित म्हणावं लागेल की KS कलेक्शन, शूटिंग शर्टिंग मेन्सवेअर, दर्जेदार कपड्यांचे दालन, 1500 रुपयाच्या खरेदीवरती आकर्षक भेटवस्तू. प्रोप्रायटर किरण मोहन सुर्वे खंबाळेकर. मोबाईल नंबर 88 30 40 53 24. भाऊ, तुम्ही गाडीचाच उल्लेख केलाय, तर तुम्ही आघाडीचे देखील घटक होता आणि युतीचे पण आता युतीचे घटक आहात, तर तुम्ही म्हटलं की युतीच्या काळात चांगल्या गतीने ते काम सुरू आहे, तर ही गाडी आता फास्ट चालली की आघाडीच्या काळात टेंबू योजनेची गाडी फास्ट होती? मी तुम्हाला म्हणजे असं आहे प्रत्यक्ष मी सगळी स्पष्ट कल्पना देईन की आघाडीच्या काळामध्ये खेचांना काही पैसे मिळाले नाहीत असं नाही, आघाडीच्या काळामध्ये सुद्धा पैसे मिळाले. नुसते पैसे असून असं आहे तुमच्या कोटाच्या खिशामध्ये 100 रुपये आहेत, पण त्या पैशानं घडलं काय ह्याला जास्त महत्व आहे ना. 4000 कोटीची योजना आज त्याचं 50 सुधारित प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर 4000 कोटीच मान्यता होती, मग 4000 कोटीच्या मान्यतेत मग आता 2-2500 कोटीपर्यंत त्या आघाडीच्या काळामध्ये स्व खर्च झाले. पण अशा ज्या योजना आहेत त्याला नुसत्या पैशा पुरेसा नाही. मी तुम्हाला माहितीच आहे सांगतो की आघाडीचं सरकार होतं त्या काळात बजेटमध्ये जी तरतूद होती त्याच्यापेक्षा फार मोठी तरतूद आली असं काही नाही, तरतूद थोड्याफार फरकाचीच. आणि उलट हिथं तरतूद आले, म्हणजे वर्षानं निवडणूक आहेत, वर्षानं निवडणूक असताना सुद्धा मी ही आकडेवारी कुणाला माहीत नसलेली लोकांच्या पुढे आणतोय तुमच्या मुलाखतीतनं. म्हणजे तरतूद जी आली त्यामधले जवळपास 60% पैसे हे विसापूर पुंदीमध्ये गेले. विसापूर पुंदी हे टेंबूचाच भाग आहे, ते काम पूर्ण झालं त्यामुळं त्यांना बिलं भागवायसाठी तिकडे पैसे द्यायला लागले, पण 40%च्या निधीमध्ये ही सगळी कामं उभं राहिली.
कशाची अडचण आहे, ती अडचण आपण सोडवू शकतो का? पुन्हा त्यामध्ये काय अडचण? आणि जे काम करतायत त्या काम करणाऱ्यांना अधिकाऱ्यांच्यापासून कॉन्ट्रॅक्टरपर्यंत असा कोणतरी विश्वास देणारा माणूस लागतो, पाठीवर थाप मारणारा माणूस लागतो की तुम्ही चला पुढं, आपण ह्या सगळ्या अडचणी सोडवू. त्या सगळ्या अडचणी सोडवायच्या दृष्टीनं जी मदत लागली, मी उदाहरण म्हणून सांगतो. निधी आणला ही आपल्याला गोष्ट एखादी दिसू शकते, पण मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो, भूडमध्ये पाचव्या चौथ्या टप्प्यापासून पाचव्या टप्प्याकडून जाणारा जो कॅनल आहे, ती काही लोक कोर्टात गेले, कोर्टाचा निकाल लागला, पण तरीसुद्धा काही लोकांची अडचण होती. माझ्याकडे अधिकारी आले, मी त्या अधिकाऱ्याने घेऊन भूडमधल्या लोकांच्याकडे गेलो. 27-28 लोकांच्या सह्या लागणार होत्या. ग्रामपंचायत ऑफिसमध्ये बसून सगळ्या 25-26 लोकांच्या सह्या घेतल्या, आणि एक दोन सह्यासाठी ते राजकीयदृष्ट्या माझ्याबरोबर असलेले ते नव्हते, वयोवृद्ध कैलासवासी संपतराव नानांचे ते कार्यकर्ते होते, आणि मी स्वतः नानांचा कार्यकर्ता असल्यामुळे माझे त्यांचे संबंध होते. मी म्हटलो, काही लोक मला म्हटले की घरी कशाला जात आहे, इकडंच बोलवा. म्हणतो वयोवृद्ध आहेत, रात्रीचे 9-9:30 वाजले, घरीच जाऊ त्यांच्या. आपण मी घरी गेलो, घरी त्यांना सांगितलं, त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की मी मुलांच्या नावावर जमीन केलेली आहे. तुम्हाला माहीत आहे की एक मुलगा हयात नाही, सुना बोलवतो, तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा. मी ती सुनांना सगळं पटवून दिलं. सुना थोडा सुशिक्षित असल्यामुळं त्यांना ते पटलं. त्यांनी भूडमध्ये मोबाईल लागत नाही, मालक दुकानला असल्यामुळं त्यांना फोन करून विचारते म्हटल्या, त्यांनी जाऊन विचारून आल्या आणि संमती द्यायला सांगितल्या म्हणून सांगितलं. मी म्हणतो काय म्हटले तर काय नाही म्हणजे अनिल भाऊ आले तर सही मागतायत, देऊन टाक म्हणून सांगितलं. हा जो विश्वास आहे, मी कुठल्या पक्षाचा, मी कुठल्या राजकीय विचाराचा, मी काय काम घेऊन गेलो ह्याला महत्त्व आहे. आणि त्यांनी सही केली. ती जमीन होती फक्त 1 गुंठा, पण 1 गुंठ्यासाठी काम थांबत होतं ना, त्या कामाला जी गती आली ते शेवटी पुन्हा पळशीला पाणी गेलं पाहिजे, ती जी भावना तयार झाली. आता तुम्ही मला सांगा, 400-450 एकर द्राक्षबाग टँकरवरून झोपणारं दुष्काळी तालुक्यातला हे आहे, आणि युरोप मार्केटमध्ये द्राक्ष जात आहेत. अशा ध्येयवादी शेतकऱ्यांना ज्या सुविधा द्यायला पाहिजेत, ते लोकप्रतिनिधी म्हणून शासन म्हणून ते आपण द्यायला पाहिजेत असं मला वाटलं. राजकीय भाग त्यात त्याने काय झालं काय नाही, मला त्याच्याशी काही कर्तव्य नाही. त्यात किती मतं मिळणार का न मिळणार, काही कर्तव्य नाही. ही निवडणुकीसाठी आपण करतच नाही असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे. हे आपण शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून काम केल्यानंतर आपल्याला काही समाधान पाहिजे ना, ते समाधान निश्चितपणाने यात मिळेल. म्हणून ते आपण ह्या सुधारणा, मला सांगण्याचा उद्देश असा आहे की जे आता काल मी सकाळी 7:30 येतनं गेलो आणि टेंबूचीच एक मीटिंग होती, त्यामधलं आपण जर भेटून सांगितलं तर काल निर्णय होईल असं होतं. म्हणून मी काल गेलो आणि रात्री 8:30 मी विटत परत आलो संबंधित अधिकाऱ्यांना भेटून. माझा सांगण्याचा उद्देश आहे की हा पाठपुरावा आहे, ह्या पाठपुराव्यामुळे त्याला गती आली, म्हणजे ती गती देण्याचं काम केलं. त्यामध्ये असं आहे की असा कोणीही माणूस नाही, देशात नाही, राज्यात नाही, ह्या मतदारसंघात नाही, जगात नाही, की त्याच्यावर टीका होत नाही, किंवा आपण आपलं काम करत राहायचं, ती काम करत राहायचा प्रयत्न करतो. टेंबूबद्दल शेवटचा प्रश्न, की टेंबूच्या पाठपुराव्याचा तुम्ही उल्लेख केला, तर टेंबू योजनेत सुरळीतपणा यावा किंवा त्याच्या आवर्तनं व्यवस्थित सुरू व्हावीत, ह्या सगळ्या म्हणजे ह्या रेंगाळलेल्या गोष्टी आहेत, त्या व्यवस्थित कार्यान्वित होण्यासाठी तुमच्या काही संकल्पना आहेत किंवा तुम्ही काय नवीन कुठल्या गोष्टींचा पाठपुरावा करताय? आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ते तुम्ही म्हणताय ते सगळ्यात महत्त्वाचं आहे की लोकांना खात्री पाण्याची झाली पाहिजे. ती पाणी खात्री व्हायच्या दृष्टीनं लोकांनी शेवटी त्या योजनेचं वीज बिल भरायला लागतं, ती पाणी परवडणार आहे का याचा प्रश्न तयार झाला होता. पण मला वाटतं शासनाकडं भूमिका मांडून, विधानसभेत भूमिका मांडून तो निर्णय या जनतेच्या दृष्टीनं आणि राज्याच्या जनतेच्या दृष्टीनं महत्त्वाचा निर्णय करून घेतलेला आहे. मला त्या गोष्टीचं फार मोठं समाधान आहे की ते कोणाला मान्य असो अमान्य असो आमची काही तक्रार नाही त्यामध्ये. पण 81% सरकारने भरायचे आणि 19% शेतकऱ्यांनी भरायचं,
हा निर्णय करून घेतला आहे. त्यामुळे 19% भरायची आता मानसिकता लोकांच्या मध्ये झाली. आता तुम्ही जिथं जिथं पाणी झाले आले तिथं ते लोक आता रोज मला फोन करतात, आम्ही 1,00,000 रुपये गोळा केलेत, 5,00,000 रुपये गोळा केलेत, 10,00,000 रुपये गोळा केलेत, आम्ही भरतोय पाणी द्यायला सांगा. आता तुम्ही म्हणताय तसं की तिचं आवर्तनं रोटेशन हे व्यवस्थित ठरल्या की प्रत्येक आवर्तनाच्या महिने ठरवून गेले तर लोकांना ते सोपं पडणार आहे आणि ते महत्त्वाचं आहे. मला वाटतं सगळ्या निविदा आता 2-3 निविदा राहिलेत वितरिकाच्या, त्यामुळे आता ते पोट कॅनल आपण म्हणतो त्या पोट कॅनलच्या वितरिका आणि 1 वर्षभरामध्ये ह्या सगळ्या वितरिका पूर्ण होतील. ती वितरिका पूर्ण झाल्यानंतर त्या आवर्तनं ठरलीच जाणार, कारण ती योजना ड्रीपवर जाणार आहे. सरकारनं निर्णय केला ड्रीपचा ठिबकवर, त्यामुळे ठिबकवर गेल्यानंतर ठिबकला पाणी हे नियमित द्यायला लागतं ना. त्यामुळं आणखीन 1-6 महिन्याच्या कालावधीनंतर ही आवर्तनं ठरली जातील आणि व्यवस्थितपणानं ती शेतकऱ्यांना उपयोग पडेल अशी योजना होईल. आता आपण वळूयात पश्चिम महाराष्ट्राची जी जीवनवाहिनी सहकार त्याच्याकडे आपण वळूयात. तर जो खानापूर तालुक्याचं जे सहकार मंदिर ज्या कारखान्याला समजलं जात होतं यशवंत साखर कारखाना, ती मोडी तो कारखाना मोडीत निघला, त्याला नेमकं कारण काय होते? ऊसाची उपलब्धता नव्हती. आता राजकीय टीका काहीतरी होत असली तर ऊसाची उपलब्धता नव्हती. आता ऊसाची उपलब्धता झालेली आहे, त्यामुळं आता ते तुमच्यावर आरोप होता त्याच्यावर की भ्रष्टाचार झाला मोडून खाल्ला. असं आहे, भ्रष्टाचार झाला मोडून खाल्ला ते कायद्याचं राज्य आहे. कायद्याचं राज्य असल्यामुळं भ्रष्टाचार झाला तर मग त्याच्यावर मागचे आघाडी सरकार असेल, आत्ताचं सरकार असेल, हे निश्चितपणाने त्याचं अनेक वेळा आढळ झाले. आजसुद्धा तुम्ही ते माहिती घेऊ शकता ना, त्यामुळं ते काय हे राजकीय आरोप आहेत. 2019 कसं चित्र असेल या मतदारसंघाचं? 2019 हे जनतेने ठरवायचं चित्र. तुमची वाटचाल आता रणनीती सुरूच असेल, म्हणजे एकेकाळी तुमचे राजकीय विरोधक असणारे संजय काका म्हणजे खासदार, आता तुम्ही एकत्र म्हणजे म्युच्युअल अंडरस्टँडिंग कुठेतरी राजकीय दिसते. नाही, ही 19चीच नाही म्हणायचं. तुम्ही हे समजून घ्या, राजकीय मतभेद असतात, राजकीय मतभेद नसतात असं नाही. किंवा संजय काकांचे माझे दुसरे मतभेद कुठले, तुम्ही मगाशी उल्लेख केला ते साखर काकांचे, साखर काकांनी त्यांनी ही भूमिका घेतलेली, मी पण ही भूमिका घेतली, ती न्यायालयात आहे. मी आमदार आहे का ते खासदार आहे त्याच्यावर न्यायालय निर्णय देत नाही. न्यायालय कायद्यानं आणि असणाऱ्या कागदपत्रावर निर्णय होत असतो. जो निर्णय होईल कायद्यानं तो दोघांनी मान्य करायची ही भूमिका त्यांची माझी असल्यामुळं तो विषय बाजूला झाला. राहिला भाग असा की ते भारतीय जनता पक्षाचे आहेत, मी शिवसेनेचा आहे, त्यामुळं थोडेसे मतभेद राहत होते, नाही राहत होतं असं नाही, पण शेवटीपणा मधल्या काळामध्ये शिवसेना आणि भाजपपणा वेगळे होणार का काय असं चित्र तयार व्हायला लागलं. आता पणा ते जवळ आहे असं वाटायला लागलं. किंवा आम्ही दोघांनी पण ठरवलं की बाबा जेवढ्याला काय व्हायचं असेल तेवढ्याला होईल, पण आत्ता आपल्या संघर्षानं जर विकास कामावर परिणाम होत असेल तर आपण निवडणुकीनं निवडून कशासाठी आलो? विकास कामं करायसाठी, समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी. ते संघर्षानं समाजाच्या प्रश्नाला बगल बसत दिली जात असेल तर निदान थोडासा संघर्ष कमी झाला पाहिजे ही भूमिका घेतली. त्याने मनाचा मोठेपणा दाखवला, मी पण ती भूमिका घेतली आणि मग आढावा बैठक जी घेतली त्यात संघर्षानं आढावा बैठकीने प्रश्न सुटले. संघर्ष असता तर फक्त वादावादीच झाली असती तिथं. त्याच्यापेक्षा चांगल्या भूमिका घेणं राजकारणामध्ये हे ठरवलं पाहिजे, ही भूमिका घेऊन मी ती भूमिका घेतली. याचा अर्थ भारतीय जनता पक्ष, शिवसेना पक्षाची काय भूमिका घेणार, पक्षाची भारतीय जनता पक्षाची भूमिका संजय काकांच्या हातात नाही आणि शिवसेनेची भूमिका अनिल बाबरांच्या हातात नाही. तुम्ही भाजप शिवसेना युतीचा उल्लेख केला म्हणून हा प्रश्न,
की शिवसेनेमधला एक म्हणजे शिवसेना वारंवार अशा वल्गना करते की युतीतनं बाहेर पडायला पाहिजे, बाहेर पडया वगैरे. तर शिवसेनेत दोन मतप्रवाहाचे आमदारांचे गट आहेत. एका गटाला वाटते की 15 वर्षानंतर सत्ता मिळाली तर आपण सत्तेतला वाटेकरी राहायलाच पाहिजे, आणि दुसऱ्या गटाला असं वाटते की नाही, बस झालं, अपमानास्पद वागणूक आपल्याला मिळते तर आपण सत्तेतून बाहेर पडूया. तर तुम्ही यातल्या कुठल्या गटातले? मी खरं सांगू का, तसे तुम्ही म्हणताय तसे दोन गट असतील मला काही माहीत नाही, पण हे कधी बातम्या समोर येतात, बातम्या सगळ्यात खऱ्या असतात असं नाही ना, त्यामुळे बातम्या येतात. बरोबर आहे, पण मला अजून कोणच भेटलं नाही ना, ह्या गटाचं बी भेटलं नाही, त्या गटाचं बी भेटलं नाही. मी पक्षाचं धोरण ठरल, ते पक्षाचं धोरण निवडणूक एक काळ ठरतं त्यावेळेला, आणि मी असा कार्यकर्ता आहे की मी पक्षाचं धोरण लोकांच्या पुढे मांडणार, आणि जे आम्हाला लोक निवडून देणार आहेत, ताकद देणार आहेत, ह्या मतदारसंघात काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नाच्या दृष्टीनं काय करायला पाहिजे हे लोकांना विचारून मी शिवसेनेचा निर्णय केला, हे लोकांना विचारून केला आहे. तुम्ही माहिती घ्या, मी गावोगावी बैठका घेतल्या, एकत्रित बैठका घेतल्या, आणि बैठका घेऊन लोकांना विचारलं की आपल्याला मला निवडणुकीला उभा राहायचं होतं ह्या वेळेला, हे मी 2 वेळा आमदार होतो आणि 3 वेळा पराभूत झाले. म्हणजे विजयाची हॅट्रिक जसं म्हणते तसे पराभवाची हॅट्रिक सुद्धा मी केलं, म्हणजे पराभव झाल्यावर सांगत नाही कोण, थोडा थोडा झाला, थोडा थोडा झाला, मी तसं काही सांगत नाही. माझा पराभव झाला तर झालाच, ती वस्तुस्थिती आहे. पण मी कालच्या निवडणुकीमध्ये लोकांच्या पुढे हे प्रश्न ठेवले की मला आता 2 वेळा मी आमदार होतो, तिसऱ्यांदा आमदार झाल्यावर फार वजन वाढतं, लोकांच्यात प्रतिमा होती असं काय भाग नाही. पण मी मगाय सुरुवातीला जे सांगितलं की ज्या कारणासाठी मी निवडणुकीला पुन्हा उभा राहायचा प्रयत्न करतो आहे ते म्हणजे मला मोठेपणाचं आमदारकीत काय नाही, 2 वेळा होतोच, किंवा मी काही झेंड्यातनं जाणार नाही, मला जाणीव आहे. मी कापली लायकी काय हे प्रत्येकाने ठरवून ठेवलेले असते, तसं मला त्याची जाणीव आहे. पण मी ध्येयवादी कार्यकर्ता आहे, माझं ध्येय ठर माझे मी माणूस आहे, माझ्या हातनं काही चुका झाल्या असतील, मग अशी तुम्ही सांगताय तसं काही राजकारणात काम करताना चुका झाल्या असतील, पण चुकापेक्षा मी थोडंसं सकारात्मक विचार करणारा माणूस आहे की आपल्या मतदारसंघाच्या दृष्टीनं काय सकारात्मक केलं पाहिजे ती भूमिका घेऊन काम करणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळं मला असं वाटलं, मी तुम्हाला माहितीच आहे सांगतो की माझं पराभूत झाल्यानंतर माझ्याकडं काही पत्रकार आले होते. आता पराभूत झाल्यानंतर त्यांनी मला प्रश्न विचारला की तुम्हाला आता कसं वाटतं. आता असं आहे, यशाचे मानकरी अनेक असतात पण पराभवाचा मानकरी कोण असत नाही ना. तरी मी म्हटलं बाबा माझा पराभव झाला नाही, अहो म्हणजे आता आपण वर्ष झालं की पराभव, माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं गप्पा मारायला आले होते. तर मी म्हटलं बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते, पण मी कालच्या निवडणुका केल्या आहेत ती काही आमदार व्हायचं म्हणून केलेले नव्हते, माझं जे ध्येय होतं ते ध्येयाच्या पूर्ततेसाठी मी निवडणुकीला उभा राहिलो, त्या ध्येयाचा काही पराभव झालेला नाही, मागं पुढं झालं असलं होईल, त्यामुळं मला त्याची काही नाराजी नाही. आणि तेच मी लोकांच्या पुढे ठेवायचा प्रयत्न केला की ती योजना पूरी करणं ही माझं ध्येय आहे. मला आमदार होणं ते त्याचा आनंद की काय माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा नाही, ते एकदा होऊन गेला आहे, 2 वेळा होऊन गेला आहे, पण मला ज्या सर्वसामान्य माणसाने माझ्या घरात राजकारणाची परंपरा नसलेलं, माझ्या घरात ग्रामपंचायत सदस्य कोण नव्हतं, आणि एवढं छोटंसं गाव लोकांच्या शक्तीमुळं विधानसभेमध्ये जाऊन पोचलं, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं की वा ज्यांनी आपल्यावर एवढे मोठं ऋण केलं त्या लोकांच्यासाठी काहीतरी घडावं. मला वाटतं आमदारकीच्या आनंदापेक्षा टेंबू योजना पुरी होऊन या मतदारसंघामधल्या शेतकऱ्यांच्या मध्ये शेतामध्ये पाणी येणं आणि त्याच शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हे मला आमदारकीपेक्षा मोठा आहे, ही भूमिका घेऊन काम करत असल्यामुळं मला उद्या 19 काय घडणार आहे, आणखी काय करणार आहे, 19 मी उभा राहणार आहे का नाही हे प्रश्न लोकांनी ठरवायचे आहेत. माझी इच्छा काय आहे ह्याला काय फारसं महत्त्व नाही. या प्रश्नावर येऊच, पण त्याच्या अगोदर एक प्रश्न विचारायचा आहे की 10 वर्षामधल्या काळात तुम्ही आमदार नव्हता, किंवा 40 वर्ष ह्या मतदारसंघाच्या राजकारणाच्या तुम्ही अवतीभोवती आहात आणि तुमची बा एकदम ठामपणे आहात,
तर या अपयशानंतर यश, यशानंतर अपयश, हे सगळं पचवणं कसं जमलं आणि म्हणजे ह्याचं हे काय रहस्य काय, म्हणजे कुठलीही पार्श्वभूमी नसताना? रहस्य म्हणजे असं आहे की हे आपल्या हातात नाही. यश हे लोक देतात, अपयश हे स्वलोक देतात. त्यामुळं मी माणूस आहे, मला काय दुःख झालं असतं नसलं असं नाही, पण ते पचवायला कसं शिकलो ही तुम्ही म्हटला तर मी घरी बसलो. पराभवाचा निकाल ज्या दिवशी लागला त्या दिवशी कार्यकर्ते अक्षरशः फार दुःखी होते. त्याचा परिणाम माझ्यावर सुद्धा झाला असेल, मी पण माणूस आहे. पण मी विचार करायला लागलो की आपण आपल्याला एवढा त्रास होते, मग आपल्यावर अवलंबून असणाऱ्या माणसांनी पुन्हा कोणाकडे जायचं? तर आपण दुःख घेऊन बसणं बरोबर नाही. आपण राजकीय कार्यकर्ते आहे त्यामुळं आपण लगेच बाहेर पडलं पाहिजे ही भूमिका घेऊन मी सक्रिय झालो आणि लोकांच्या. आणि असं आहे, दुःख कधी कमी होतं ते उगाळत बसलं तर जास्तच होतं. तुम्ही ते विसरून जाऊन जेवढ्या शक्तीनं उभा राहता तेवढं दुःख कमी होतं. दशकभराच्या नंतर यश मिळण्याचं कारण काय राजकारणात, म्हणजे तुम्ही आमदार होण्याचं परत एकदा 14 जनता आणि टिंबू योजना, लोकांना तिची जाणीव झाली की आपल्याला शेतीला पाणी पाहिजे आणि शेती पाणी मिळायच्या दृष्टीनं मला तिने शक्ती दिली. 2019 तुमच्या भाजप प्रवेशाची देखील चर्चा आहे, तर 2019 ही बाणावरच की कमळावरती? असं आहे, चर्चा म्हणजे तुम्हीच केली असली तर मला माहीत नाही, म्हणजे मला कोणी निमंत्रण दिलेलं नाही ही एक. आणि माणूस घर सोडून जातो कधी, तिथं काय भांडण झालं तरच ना. आणि दुसरी गोष्ट, राजकारणामध्ये हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे, युती होणार आहे असं मला खात्री वाटते. त्यामुळं म्हणजे इथे भाजपचा उमेदवार नसणार, युती झाली तर असणारच नाही ना, त्यामुळं प्रश्न तो येत नाही. आणि युती जर झाली नाही तर तो निर्णय काय करायचा हे लोकांनी ठरवायचं, मी नाही ठरवणार. जनतेला विचारणार की आता आपण काय करायचं, जनता सांगेल ते करायचं. जनताने सांगितलं की आता तुम्ही उभाच राहू नका तर राहायचं नाही. तुम्ही आणि इथल्या माझ्या आमदारांचा गट हा परस्पर पूरक काम करतो असा देखील एक आरोप होतो. त्याला कारण असं की जसं ग्रामीण भागात म्हणजे पंचायत समितीच्या ह्याच्यात ते जास्त लक्ष देत नाही, तसं तुम्ही विटा नगरपालिकेच्या राजकारणात जास्त लक्ष देत नाही. फक्त निवडणूक आली की तुम्ही प्रचार करता, परंतु मधला जो स्पॅन आहे तो 4.5-5 वर्षाचा काळ, त्यावेळी विरोध करत नाहीत नगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये. तर काय तथ्य आहे की काय कसं आहे? मला वाटतं त्यांना तुम्ही प्रश्न विचारला तर नाही मला माहीत नाही, पण मला विचारलं म्हणून मी सांगतो की आता नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकदा त्यांचा मुलगा आणि माझा मुलगा एकामेकाच्या विरुद्ध उभा राहिले, माझा मुलगा पराभूत झाला. पुन्हा दुसऱ्या वेळेला त्यांच्या विरुद्ध आम्ही पार्टी उभा करून मिळत, त्यांनी जिल्हा परिषद पंचायत समितीला सगळी ताकद लावून माझा मुलगा पाडायचा प्रयत्न केला. आता तुम्ही काय म्हणताय की तुम्ही पूरक वागताय, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की हे त्यांच्यावर कदाचित असेल माझ्यावर असेल हा आरोप आहे, की ज्या वेळेला तुम्ही त्या नगरपालिका ही एक संस्था, पंचायत समिती, जिल्हा परिषद ही एक संस्था, त्या संस्थेत रोज लोडबुड करून काहीतरी तक्रार करत बसणं बरोबर नाही. धोरणात्मक निर्णयाला विरोध केला का नाही, तुम्ही आमची एक दोनच असणं नगरसेवक, पण तिथं विरोध तेवढ्या करायचं तेवढ्या करतायत, हा एक भाग. दुसरा भाग, ते इकडं काय करायचं असेल तेवढ्याला आता ते काय हित मुलाखत कागदपत्र घेऊन आपण काय करत नाही, पण माहितीचे अधिकार आहेत त्यांचे कार्यकर्ते पंचायत समितीत किती त्रास देतात काय करतात, आमचे काय तिकडे देत असतील हे आहे. पण तुम्ही जसं म्हणताय की तुम्ही पूरक ही लोकांनी ठरवलं, तुम्ही हा ज्या लोकांना विचारलं पाहिजे, लोकांनी त्यांना एका संस्थेत संधी दिली, आमच्या लोकांना एका संस्थेत, लोकांना दोघे हवेत ते आता लोकांना माहीत. पुढचा प्रश्न की तुम्ही शिवसेनेच्या स्टाईलमध्ये जास्त रमताना दिसत नाही, म्हणजे तुम्ही ग्रामीण भागात शिवसेनेच्या शाखा पण काढल्या नाहीत किंवा त्या स्टाईलने हे होत नाही, तर त्याला कारण काय? नाही, तुमचं चुकीचं आहे. शिवसेनेच्या शाखा बिका बोर्ड लावला
म्हणजे शाखा काढली असं नाही. कृतिशील काम आम्ही करतो. ती कृतिशील काम करायची भूमिका सुरू केली. शिवसेनेत एक ट्रॅडिशन आहे ना, परंपरा, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख. काय की आमचे आता शाखा प्रमुख शिथला विट्याचा शाखा प्रमुख राजू जाधव तुम्हाला एक तुम्ही आता आमचं गावोगावी आहे. तुम्हाला पाहिजे तर लिस्ट देतो. पण तुम्ही जे म्हणताय शब्द तुम्ही वापरा स्टाईल, दोन प्रश्न होते. नाही मग त्यात ती शिवसेनेची जी स्टाईल आहे ती आता माझा वयाचा विचार केला तर मी काही 25 वर्षाचा नाही, त्यामुळे ती स्टाईल आता माझ्यात आणतो म्हटलं तरी येणार नाही. म्हणजे तुम्हाला जी अपेक्षित मुंबई होते शिवसेना स्टाईल आहे ती नाही. पण माझा स्वभाव थोडासा कडक असायचा तो थोडा आहे. तो मी शिवसेनेत नसतानासा होता आतासुद्धा आहे. पण रोज उठून काहीतरी करणं हे काही बरोबर नाही. आपण चांगल्या पद्धतीनं काम घडावं अशा दृष्टीने जे करायला पाहिजे ते करायचा प्रयत्न करतो. शेवटचा प्रश्न की राजकारणात आणि समाजकारणात जी तरुणाई येऊ पाहते त्यांना तुम्ही काय सांगाल? एक सगळ्यात महत्त्वाचं काम असं आहे की सत्तेपेक्षा स्व राजकारणात याच झालं. जसं राजकारणात आणि समाजकारणात सामाजिक कामाला महत्त्व दिलं पाहिजे, त्याच्याबरोबर आपलं ध्येय ठरवून काम करायची भूमिका घेतली पाहिजे. आणि माझे त्या सगळ्या तरुणांना विनंती आहे की तुम्ही ध्येयवादानं जर काम करायला लागला तर तुम्हाला यश कधीच बाजूला करत नाही, यश तुमच्याबरोबरच राहतं. माझी त्यांना विनंती आहे की आता असं आहे की आमचा काळ होता त्या काळापेक्षा आजच्या काळात त्यांना त्यांच्यापुढे अडचणी फार मोठ्या आहेत, म्हणजे सत्ता मिळण्याच्या दृष्टीने. पूर्वी आमच्या काळात कसं आहे की रिझर्वेशनची भानगड नव्हती, त्यामुळं पंचायत समितीतनं सरपंच झालो, पंचायत समिती झालो, जिल्हा परिषद गेलो, सभापती झालो, आमदार झालो. आता कसं आहे की जो आता जिल्हा परिषद निवडून येईल त्याला पुढच्या वेळेला जिल्हा परिषद सभा राहता येते की नाही अशी अवस्था आहे. आणि आमदार व्हायचं झालं तर किती जणांनी आमदार व्हायचं असं आहे. त्यामुळं सत्तेची वाटणी होत असताना आणि दुसरी गोष्ट असं आहे की ज्यांना आजपर्यंत काही मिळत नव्हतं त्यांच्यासाठी आरक्षण आली, त्यामुळं त्यांना स्वसंधी मिळायला लागली. आता तिथं स्वसंख्या वाढली आहे. त्यामुळं माझं स्पष्ट मत सांगतो की सत्ता मिळण्यापेक्षा सुद्धा ध्येयवादानं काम केलं तर कामामधला आनंद हे सुद्धा सत्तेपेक्षा मोठा असतो. ध्येयवादाने तरुणांनी काम करावं अशी माझी अपेक्षा. धन्यवाद. आपल्या वज्रधारी न्यूजच्या हार्ट टू हार्ट या विशेष कार्यक्रमामध्ये खानापूर आटपाडी या मतदारसंघाचे विद्यमान आमदार अनिलभाऊ बाबर हे वेळात वेळ काढून आले. त्यांनी आपल्या सर्व प्रश्नांना अगदी दिलखुलासपणाने उत्तरं दिली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. आभार आहे.